लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के जन्मदिन के अवसर पर आज नवी मुंबई इंटक ने रोजगार मेला और कई लोक सेवी उपक्रम चलाए और नागरिकों को लाभान्वित किया। इंटक जिला अध्यक्ष रविन्द्र सावंत के सौजन्य से आयोजित इस कार्यक्रम में कांग्रेस नेता प्रमोद मोरे समेत कई पदाधिकारी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। कांग्रेस नेता और इंटक के जिलाध्यक्ष रविन्द्र सावंत ने आज पार्टी प्रांताध्यक्ष नाना भाऊ पटोले का जन्मदिन मनाया। इस अवसर पर नागरिकों के लिए नेरुल में आरोग्य शिविर चलाया गया। वहीं जीवन ज्योति आशालय के अनाथ बच्चों में उपहार और खाद्य सामग्री भी बांटी गई। यहां रोजगार मेला भी चला जहां सैकड़ों युवाओं ने जॉब के लिए पंजीकरण कराया। कार्यक्रम का शुभारंभ कांग्रेस के प्रदेश सचिव प्रमोद मोरे के हाथों किया गया। उन्होंने प्रदेशाध्यक्ष के जन्मदिन पर लोक सेवी उपक्रम चलाने के लिए इंटक जिलाध्यक्ष रविन्द्र सावंत की सराहना की और रोजगार मेले को कोरोना काल के दौरान नौकरी गंवा चुके युवाओं के लिए उपयोगी बताया। बगा आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ ब्लॉक के अध्यक्ष रविन्द्रजी यांनी जो उपक्रम घेतला आहे तो उपक्रम म्हणजे नानाभाऊंचं जे समाजकार्य आहे त्या समाजकार्याचा एक वसा म्हणून या रोजगार मेळाव्याने या तरुणांना जे काही ते येतील त्यांना नक्कीच रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि नानाभाऊंचं जे ध्येय आहे ते नक्कीच पूर्ण होईल। कोरोनामुळे खरोखरच मुलांच्या तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्या नोकऱ्या पुन्हा मिळाव्या म्हणून रवींद्रजी जो उपक्रम राबवत आहेत त्याने मला नक्कीच वाटतं की तरुणांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल आणि त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे पाठबळ लागेल ते आदरणीय नानाभाऊ उपलब्ध करून देतील। इस अवसर पर प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले के जन्मदिन पर सामाजिक उपक्रम चलाने वाले इंटक जिलाध्यक्ष रविन्द्र सावंत और समाज सेविका विद्या भांडेकर ने क्या कुछ कहा, आइए वो भी सुनाते हैं। नानाभाऊंचा वाढदिवस हा वाढदिवस अख्या महाराष्ट्रात आम्ही चांगल्या म्हणजे उत्स्फूर्तने आम्ही साजरा करत आहोत। आज नवी मुंबई नेरूळ विभागामध्ये नानाभाऊंचा वाढदिवस गेल्या वर्षी मी साजरा केला, यावर्षी करतोय की नानाभाऊ हे तळागाळातील आमचे फार म्हणजे झुंजार नेतृत्व असणारे आमचे नेते आहेत आणि आम्ही कधी नानाभाऊंकडे गेलो तर नानाभाऊ आम्हाला कधी नाही म्हणत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आधार देणारे आमचे प्रदेश अध्यक्ष पहिले प्रदेश अध्यक्ष असे आहेत। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहिली वेळ कोरोना काळामुळे लोकांचा रोजगार गेलेला, आम्ही रोजगार मेळावा सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत ठेवला होता आपण पाहिला असेल। त्यानंतर आज अनाथ या आश्रमामध्ये हे आपलं जीवन ज्योती आश्रम आहे, इथे लहान मुलं म्हणजे 1 वर्षापासून ते 10 वर्ष ते 16 वर्षापर्यंत जी लहान मुलं आहेत ही संस्था त्यांना सांभाळते। या संस्थेला आम्ही एक बेट म्हणून म्हणजे आता शाळा सुरू होणार आहे त्या बॅगपासून रेनकोटपासून त्या खाऊच्या वाटपपासून त्या डब्यापासून म्हणजे बरेचसे सामग्री आम्ही त्यांना भेट म्हणून दिलेली आहे। व नानाभाऊंच्या फोटोचा केक कापून आमच्या इथे साजरा केलेला आहे। नानाभाऊ हे सर्वसामान्यांचे नेते आहेत, आमचे कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते नेते आहेत। आम्ही प्रमोदजी मोरे साहेब यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे हा कार्यक्रम केलेला आहोत। आमच्या भांडेकर ताई आहेत, बाकीचे सर्व सहकारी आमच्या बरोबर आहेत। म्हणजे अजून विविध उपक्रम आम्ही पुढच्या वर्षी राबत राहू आणि आमच्या नानाभाऊंना उदंड आयुष्य भेटो हे आई ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो। आज आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांचा वाढदिवस आहे। आम्ही गेल्याही वर्षी खूप उत्स्फूर्तपणे त्यांचा वाढदिवस साजरा केला होता, काही आरोग्य शिबिर घेऊन आणि झाडं लावून। ह्या वर्षी आम्ही श्री प्रमोदजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्रजी सावंत यांच्या आयोजनाने रोजगार मेळावा आम्ही ठेवला होता, भव्य रोजगार मेळावा। आज पाहता तुम्ही नोकरी धंदे सगळे कोरोना काळामध्ये गेलेले आहेत, बीजेपी सरकार जशी आली तशी आपल्या मुलांना बेरोजगारी वाढलेली आहे, तर त्यांना कुठेतरी रोजगार मिळावा। आमचे कामगार नेते रवींद्रजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो आयोजित केला होता, तिथेही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज आम्ही जीवन ज्योती आशालय या आश्रमामध्ये नानाभाऊंचा वाढदिवस प्रमोदजी मोरे आणि रवींद्रजी सावंत यांच्या हाताने लहान मुलांना केक कापून बाकीचे खाऊचं साहित्य आणि शालेय साहित्य देऊन आम्ही इथे साजरा केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।
लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।